सगळ्यांक कल्पना आसतली. तुम्ही ज्या प्रकारचा प्रतिसाद दिलो पत्रकार बंधूंनी आणि भगिनींनी, वीज खातं जे असा पॉवर डिपार्टमेंट गोयचे, आणि फाटले 2-3 महिने इंटरप्टेड पॉवर सप्लाय सगळ्या आमकां गोयकारांक, म्हणजे प्रमुख सण जे असा आमच्या गोयकारांचे गणेश चतुर्थी, तो सुद्धा काळखान खूप जणांचा गेलो, फ्रॉम पेडणे टू वास्को, फोंडा थोड्या भागांनी, असे 70 भितरी असे सगळे भाग जे असतात, तातून म्हणजे एका सायडीन सरकार विकासाची बातां मारता आणि दुसऱ्या सायडीन आमचे मूलभूत गरजो ज्यो असा फंडामेंटल्स आमचे अधिकार रायट्स जे असतात ते म्हणजे बरे रस्ते, लायट हे सप्लाय म्हणजे वीज हे आमकां 24 तास असूंक जाय, उदकाचो प्रॉब्लेम पणजेन हालीच झाला हे तुमकां खबर असतले. सो त्यामुळे विकासाचो कन्सेप्ट, डेव्हलपमेंटाचो कन्सेप्ट हांचो फंडामेंटल रायट्सांचेरूच येऊन सोंपता हे आम्ही सगळ्यांनी पळयलं असतले. सो विषयाकडे येताना परत, पयर आम्ही जी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि तुम्ही जी रायटफूल आमकां म्हणजे बरो प्लॅटफॉर्म दिलो, तातूंतल्यान वीज खात्याचे आमची लायट जी मूलभूत गरज असा आमची सगळ्या गोंयकारांची ती सुद्धा प्रोवाइड केली वचना, ताजी कारणां किदें म्हणून एक रायजिंग गोवन्सान इन्वेस्टिगेशन जे केलें पयर, तातूंतल्यान पयली प्रेस कॉन्फरन्स आमी पयर जी घेतली तातूंत 2-3 मुद्दे जे आसात, म्हणजे एक म्हणजे करप्शन इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटान रायट फ्रॉम मिनिस्टर्स ऑफीस टू द बॉटम लेवल, तातूंत चीफ इलेक्ट्रिकल इंजिनियर मिसेस रेशमा मॅथ्यू जिचो घोव जोजफ मॅथ्यू पूजा इंडस्ट्रीज म्हणून जी एक कंपनी असा त्यांची, त्यांचे सगळे डॉक्युमेंट्स रजिस्ट्रेशन मी आमच्याकडे असा, ही इज वन ऑफ द डायरेक्टर्स ऑफ इट. सो ताका तांचे ड्युबियस वेव्हार जे झाले इलेक्ट्रिसिटी खात्यान ताजेर आम्ही मातसो फोकस घालो पयर. सो काल एक वर्तमानपत्रान न्यूजपेपरान तांचो रिस्पॉन्स आमकां वाचूंक मेळ्ळो, तातूंतलो पयलो हे जो आसा म्हणजे रेशमा मॅथ्यू, ताज्या पयली सगळ्यांत पयली वीज मंत्री जो आसा पॉवर मिनिस्टर निलेश काब्राल गोंयचो, ताणें म्हणटना अशें म्हणलें की हो कोण शैलेंद्र वेलिंगकार आणि ही लुक्स लायक अ इलिटरेट रिगार्डिंग तांचे खातें जें आसा म्हणजे ताजे वेव्हार जे आसा, द कायंड ऑफ ऑपरेशनल सिस्टम इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट हॅज, ताजे बद्दल हांव अनभिज्ञ किंवा इलिटरेट म्हाका चड ज्ञान ना अशा प्रकारचो बौद्धीक दिवाळखोरी प्रदर्शीत करपी स्टेटमेंट वीज मंत्र्याचो आशिल्लो, ताजो आमी निषेध करता. कारण आमी पयर जी प्रेस कॉन्फरन्स घेतिल्ली ती फूल प्रूफ घेतिल्ली, ताजे प्रूफ आनीक प्रूफूय आमचे कडेन आसात. सो ते मुद्देवार तांचो कालच्या स्टेटमेंटाचो हांव वी वील ट्राय टू यू नो म्हणजे खंडन तांचे, म्हणजे चीफ इलेक्ट्रिकल इंजिनियर रेशमा मॅथ्यू ऑल्सो रिस्पॉन्डेड आणि पॉवर मिनिस्टरांनूय जी एकदम भुरग्यापणाची विधानां जी केल्या, म्हणजे रादर दॅन एड्रेसिंग द मेन इश्यू ही हॅज ट्राय टू डिविएट द इश्यूज बाय कॉलिंग अस, म्हणजे हांव कोण आणि इलिटरेट आणि असल्या सगळ्याचे. सो लिटरसी लेवल्स जे असतात निलेश काब्रालाचे ते सगळ्या गोंयन फाटी पळयले लिटरसी लेवल्स, CZMP ड्राफ्ट जो तो जो घेवन भोगलो आणि गोंय काबार करपाचे ऑफिशियल डॉक्युमेंट तो लोकांच्या फुड्यान जेन्ना ताणें व्हेलो तेन्ना ताका पेडणे टू पणजी टू मडगांव टू फोंडा ज्या प्रकारचो विरोध लोकांचो आणि सोशल ऑर्गनायझेशनांचो गोंयच्या ताका घेवचो पडलो ते सगळं आमकां सगळ्यांक खबर आसतलें. सो त्यामुळे लिटरसी ताजी कितली आसा ती सगळ्या गोंयकारांक, सुज्ञ गोंयकारांक, अवेर गोंयकारांक खबर आसा. आणि दुसरें म्हणजे डेमोक्रसी म्हणून आमी जेन्ना हे म्हणटा, म्हणजे इफ देर इज अ सिस्टम ऑफ डेमोक्रसी इज वॉट वी बिलीव इन, जाल्यार प्रत्येक नागरिकाक अधिकार आसता की मूलभूत गरजो समजा गोंयकारांच्यो तुम्ही कंप्लीट करिनात, तुमकां जे निवडून दिता लोक ते परफॉर्म करपाक दितात, तुमकां पब्लीक टॅक्स पेयराच्या पयशांनी लाखांनी इंट्रस्ट फ्री लोन्स आणि बाकीच्यो फॅसिलिटीज ज्यो आसा त्यो सगळ्यो दिल्यो वता. आतां कोणी नोकरी करताना तुमची नोकरी जी आसा इट इज परफॉर्मन्स बेज्ड न्ही, परफॉर्मन्स बेज्ड असताना निलेश काब्रालानूय एक आपूण जबाबदार मंत्री गोवा राज्याचो, म्हणजे 15 लाख जनतेक हे जे आसा म्हणजे ताजे ही इज आन्सरेबल टू 15 लाख पीपल, ह्या जबाबदारीची जाण ताका आसूंक जाय. आणि असले बाळबोध करपी वक्तव्य न करता मेन इश्यू जो आसा तो म्हणजे
इंटरप्टेड पावर इलेक्ट्रिसिटी टू ऑल अवर गोवन्स. आणि आमच्या म्हणण्याप्रमाणे रेशमा मॅथ्यू आणि निलेश काब्राल ऑफिस इज इन्वॉल्व इन टू मेजर करप्शन ॲक्टिव्हिटीज इन इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट. सो आय वील ते प्रेस आर्टिकल माझ्याकडे असा. तातून पहिलो एक मुद्दो जो तिने रेशमा मॅथ्यूजान काढलो तो पूजा इंडस्ट्रीज इज नॉट देअर इन बिडर्स लिस्ट. ना सगळ्यात पहिली तिने जे म्हणले की इलेक्ट्रिकल मटेरियल्स आर प्रोक्युअर्ड बाय द डिपार्टमेंट, इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट थ्रू गोवा हँडीक्राफ्ट्स रुरल अँड स्मॉल स्केल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड GHR SSIDC. आता पहिरच्या कॉन्फरन्सान आम्ही वी हॅव नॉट क्वेश्चन द प्रोसेस. पूजा इंडस्ट्रीजाचो रोल जो असा तो आम्ही बिडर्स लिस्टान ती असा काय ना हे आम्ही उलोवकूच ना. पण थ्रू हो प्रोसेस आमकां खबर असा GHR SSIDC थ्रू आणि इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटा थ्रू या दोन डिपार्टमेंटां मदीं हो व्यवहार जाता इलेक्ट्रिसिटी मटेरियल प्रोक्युअर करपाचे. सो आमचे असे म्हणणे असा की रेशमा मॅथ्यून पूजा इंडस्ट्रीजा थ्रू बॅकडोर एंट्री जी असा ती GHR SSIDC ही बॉडी जी असा आपल्या पदाचो गैरवापर करून शी हॅज मिसयूज्ड हर पोझिशन अँड प्रोक्युअर्ड सर्टन टेंडर्स अँड हॅज सप्लायड इलेक्ट्रिसिटी मटेरियल. ताजी इनवॉयसाची कॉपी जी असा ती आमचेकडे असा. फर्दर शी गोज ऑन टू से की आमचो क्लेम जो असा रायझिंग गोवन्साचो तो तांच्यांनी प्रूव्ह करून दाखवचो. म्हणजे डॉक्युमेंटरी प्रूफ सगळे असतात ते तुम्ही आता पळयल्यार जाता. देर इज दीस इनवॉयस कॉपी टू पूजा इंडस्ट्रीज इश्यूड बाय GHR ISSIDC टू पूजा इंडस्ट्रीज. सो प्रोसेस जो असा तो डावलून बॅकडोर एंट्री सगळ्या मशिनरी गव्हर्नमेंट मशिनरी हें करून इन्फ्लुएन्स करून पूजा इंडस्ट्रीजाच्या फेवरान सगळे टेंडर जे असा इलिगली फेवरान करप अशा प्रकारचे जस्टिफाय करपी डॉक्युमेंट आमचे कडेन असा. तातूंत हें टेंडर जें आसा इट इज डेटेड ऑन 4/6/2019. ताजी ग्रँड टोटल जी आसा ती 18,53,044 रुपया 18,53,044 रुपीज. सो ही एक ऑर्डर इश्यू जी जाल्या GHR SSIDC जी पूजा इंडस्ट्रीजाक केल्या. सो हो तिचो क्लेम जो आसा दॅट वी आर नॉट डायरेक्टली इन्वॉल्वड इन बिडींग. आमी ते म्हणूकूच ना. ऑनलाईन बिडींग जे असा इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाचे इट इज ट्रान्सपरंट. आणि आमचे किती म्हणणे आशिल्ले एक 3 टेंडरांची फाटी फ्लोट केली तातूंतली भितरली 2 कॅन्सल केली. मेनी गोवन सप्लायर्स एलिजिबल सप्लायर्स विथ IS ये सर्टिफिकेशन आणि सर्टन ब्रँडींग जे लागता असे सगळे फॉर्मेलिटीज तांच्यांनी कंप्लीट जे करून जे एलिजिबल झाल्या ते ऑनलाईन टेंडरिंगात तांकां न सांगता विदाउट गिविंग एनी जस्टिफिकेशन्स 2 टेंडर्स वर कॅन्सल्ड अँड 1 टेंडर आउट ऑफ दॅट वी हॅव द टेंडर डॉक्युमेंट ऑल्सो इट इज केप्ट इन अबेयन्स. म्हणजे मातशें त्या फाटी दवरला विदाउट अगेन म्हणजे 1 वर्स जालें त्या टेंडराक. सो हें इलेक्ट्रिसिटी खातें जें आसा तें कित्याक करता हें तांच्यांनी मातशें आन्सर दिवचें. दोज टेंडर्स आर रिस्पेक्टिवली हांव तुमकां सांगता. One tender is of 56,21,072 rupees. That is my supply of 11 kV. It is dated on 7/18/2018. Yeh tanchani कोल्ड स्टोरेजान दवरला म्हणजे इट हॅज बीन कॅप्ट इन एबेयन्स विदाउट सायटिंग प्रॉपर रिझन्स. दुसरं एक कॅन्सल जे तांच्यांनी टेंडर जे केला इट इज डेटेड अगेन ऑन 6/2018. द अमाऊंट ऑफ इट इज 91,83,005 रुपीज. हे कॅन्सल केलें फ्लोट केलें ऑनलाईन सगळ्या बिडर्सांनी गोंयच्या आमच्या सप्लायरांनी ताका बीड केलें रायटफुली आणि इट हॅज बीन यू नो कॅन्सल्ड विदाउट सायटिंग लॉजिकल रिझन्स. थर्ड जे टेंडर जे असा दॅट इज अमाऊंटिंग टू 41,76,068 रुपीज सप्लाय ऑफ मेटल पार्ट्स आणि हे ते दॅट इज डेटेड अगेन
ऑन 8/2018 हें तांच्यानी कॅन्सल केला इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटान रेशमा मॅथ्यून एज अ चीफ इलेक्ट्रिकल इंजिनियर आणि निलेश काबराल पॉवर मिनिस्टरान जस्टिफिकेशनाची दिवंक जाय ती आशिल्ली ती दिवंक ना. सो वी हॅव क्वेश्चन दीस अँड वी सी मेजर हें म्हणजे हाज्या फाटल्यान हें करपा फाटल्यान वेद दे आर हॅविंग अ क्लियर इंटेन्शन टू बॅकडोर एंट्री परत मारून हें सगळें टेंडर जें आसा तें पुजा इंडस्ट्रीजाक दिवपाचें. दुसरें जें तिणें जें म्हणिल्लें तें आनी एक मुद्दो जो तिजो जो आसा येस्टरडे शी सॅड पर्टिक्युलरली की वन ऑफ द एग्जिक्युटीव इंजिनियर्स आवट ऑफ एनवी म्हणजे रेशमा मॅथ्यूक चीफ इलेक्ट्रिकल इंजिनियर केली म्हणून एग्जिक्युटीव इंजिनियर हांच्याच डिपार्टमेंटाचो ही इज एनवियस अँड ही इज कनायविंग विथ द वन लोकल गोवन सप्लायर आणि ताज्या थ्रू ते डबल प्रॉफिट एक टेंडर त्या सप्लायराक मेळूंक ना म्हणून वो असली नाटकां करता म्हणून आणि थ्रू अस इट इज बींग हे वी आर कंप्लिटली डिझोनिंग दी स्टेटमेंट. इट इज अ व्हेरी इरिस्पॉन्सिबल स्टेटमेंट ऑफ रेशमा मॅथ्यू. आणि आम्ही जेव्हा असेसमेंट केलं तातून टोटल 17 एग्जिक्युटीव इंजिनियर्स जे असा भितरले 11 जण आर अनहॅपी. ते ओपनली दुर्दैवान येऊक शकना कारण काबराल मागीर इन्फ्लुएन्स करून तांकां ही माईट कॉज सम हे ट्रबल्स टू देम रिगार्डिंग देअर जॉब. 11 जण आर कंप्लिटली अगेन्स्ट द काइंड ऑफ करप्ट अँड माल प्रॅक्टिसीस विच आर बींग डन इन द नेम ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन अँड गुड गव्हर्नन्स स्पेसिफिकली बाय रेशमा मॅथ्यू निलेश काबरालाच्या आशिर्वादान. सो हें दीस इज अ फाउल अटेम्प्ट टू सेव अवर फेस बिकॉज वी हॅव ऑल द डॉक्युमेंट्स. वी हॅव द शो कॉज नोटीस ह्या पुजा इंडस्ट्रीसात शो कॉज नोटीस इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटान इश्यू केल्या ताजीय कॉपी आमचे कडेन आसा जातून तांच्यांनी सब स्टँडर्ड मटेरियल सप्लाय केला हे सारखे कंप्लिटली हे केला दे हॅव सायटेड इट आणि फूल ऑर्डर जी तांकां दिल्ली तातूंतली फक्त पार्ट ऑर्डर हांच्यांनी फुलफील केल्या. सो नाव दीस डॉक्युमेंट्स आर फूल प्रूफ डॉक्युमेंट्स. दीस कॅन बी काउंटर्ड एट एनी लेवल. म्हणजे हांव रेशमा मॅथ्यूकूय समजा हांवें चॅलेंज दिवंक जाय जाल्यार वी आर रेडी टू डू दॅट ऑल्सो. कित्याक डॉक्युमेंट्स कॅनॉट गो रॉंग. दीज आर थ्रू प्रॉपर आरटीआय इन्फॉर्मेशन आणि थ्रू अवर अदर सोर्सीस इन इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट. चवथो जो इश्यू जो तिणें जो काडलो तो डबल प्रॉफिट इश्यू. म्हणजे थोडे गोवन सप्लायरांक आपूण डबल प्रॉफिट जें करपाचें आसता तें आपूण करूंक दिना म्हणून हें सगळें गोवा सप्लायर जे आसा ते एकठांय आयल्या आणि असल्या प्रकारची कॉन्स्पिरसी टू मलाइन माय नेम अशें तिणें जें म्हणलां दॅट इज कंप्लिटली चायल्डीश स्टेटमेंट. कारण इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाचो स्केड्यूल ऑफ रेट ऑफ स्केड्यूल म्हणून जें आसता वी हॅव अ कॉपी ऑफ दॅट. तातूंत हुसोएवर वॉन्ट्स टू बीड फॉर एनी कायंड ऑफ इलेक्ट्रिकल मटेरियल सप्लाय हॅज टू कंप्लाय विथ द स्केड्यूल ऑफ रेट्स ऑफ इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट इट सेल्फ. सो डबल द प्रॉफिट कोणूय सप्लायर करूंक जो सोदता आणि ऑनलाईन टेंडरिंग तुमचे ट्रान्सपरंट असता भितर टेक्निकल बीड फायनान्शियल बीड असे सगळं प्रोसेस जो असता तो करचो पडटा. सो वॉट चाइल्ड इज तिणें एक्सक्यूजीस दिवन फेस सेवींग ने आसा बिकॉज शी इज गेटींग एक्सपोज्ड. पूजा इंडस्ट्रीज इज गेटींग एक्सपोज्ड. निलेश काबराल वील बी एक्सपोज्ड इन दीस ये मॅटर आणि बाकीचे मॅटर ताजे इन कमींग डेज वी आर गोईंग टू एक्सपोज. कित्याक हो गोंयकारांच्या जीवन मरणाचो प्रश्न असा. अगेन आय एम रिपीटिंग इट इज अ व्हेरी सिरियस मॅटर अक्रॉस द रिलीजन्स अक्रॉस द कास्ट क्रीड. आमचो फंडामेंटल राईट जो असा अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय जो आमकां मेळूंक जाय तो आमकां दिल्लो वचना बिकॉज ऑफ देअर पर्सनल ग्रीड अँड द काइंड ऑफ करप्शन विच इज बींग डन इन द डिपार्टमेंट. सो डबल द प्रॉफिट इश्यू जो असा रेशमा मॅथ्यूचो तोय आमी हे करता आणि दॅट इट्स सेल्फ दीज रेट ऑफ स्केड्यूल इट्स सेल्फ यू नो म्हणजे सफिशियंट इनफ टू हे म्हणजे हो मुद्दो जो तिजो जो आसा तो खोडून काडपाक. सो आणी एक इश्यू जो तिणें जो काडलो टेंडरिंग प्रोसेस जो आसा तातूंत पुजा इंडस्ट्रीजाचे येना म्हणून. अगेन आय एम रिपीटींग वी हॅव नॉट क्वेश्चन द सिस्टम. GHR SSIDC आणि गोवा इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटा भितर ह्या दोगां मदीं तो वेव्हार जाता हे आमकां खबर आसा. वी आर सीईंग दॅट ही बायल जी आसा बायल मनीस जी आसा ती आपल्या पोस्टाचो मिसयूज करता आणि बॅकडोर एंट्री मारून ताजे प्रूफ. अगेन आय एम रिपीटींग आमचे कडेन इनवॉयस कॉपी आसा शो कॉज तांकां नोटीस जी आसा दिल्ली आसा तांकां पेमेंट जो रिलीज जो जाला ताजीय कॉपी आमचे कडेन आसा. सो वी हॅव अ सबस्टेन्शियल प्रूफ
पुजा इंडस्ट्रीज पयली म्हणजे जोसेफ मॅथ्यूजचो घोव जो डायरेक्टर जो आसा तो दे कॅनॉट बी पार्टिसिपंट इन ऑनलायन ट्रेडींग हें तांकां खबर आसा बिकॉज दे डोंट कंप्लाय वीथ द प्रोसिजर वॉट इज रिक्वायर्ड टू बी कंप्लिटेड फॉर ऑनलायन टेंडरींग. तातूंत भितर आय एस आय स्पेसिफिकेशन आसचें पडटा प्रॉडक्टांक सगळ्यांक. द प्रॉडक्ट्स हें जें आसा मटेरियल जें आसा ताका सर्टन क्वॉलिटी हें जें आसा पॅरामिटर जे आसा ते फॉलो करचे पडटा. आनी ब्रँडींग जें आसा द मटेरियल हॅज टू बी ब्रँडेड. हे तिनूय फॅसेट्स जे आसा हे पुजा इंडस्ट्रीजा कडेन ना. दे नो इट व्हेरी वेल आनी दे आर क्लेमींग एज मॅन्युफॅक्चरर्स वेर एज दे आर ट्रेडींग. दे आर ट्रेडर्स, दे आर नॉट मॅन्युफॅक्चरर्स. सो डबल द प्रॉफीट गोंयचे सप्लायर हे करूंक सोदतात आपूण ते करूंक दिना म्हणून आपूण जणू काय यु नो एज इफ शी इज द मोस्ट एफिशियंट ऑफिसर कशी जी दाखोवंक सोदता. म्हणजे चोर आपले चोर केन्नाच म्हणिना टील सर्टन प्रूफ्स आर यु नो गिवन इन फ्रंट ऑफ द मिडिया ऑर द इन्वेस्टिगेटीव एजन्सी. सो हे सगळे मुद्दे जे आसा, लिट्रसी मुद्दो काब्रालाचो, म्हजी लिट्रसी कितली आसा आनी ती, तो मुद्दो ना. मुद्दो गोंयकारांक तुवें मिनिस्टर म्हणून अनइंटरप्टेड पावर सप्लाय दिवंक जाय, तो दिलो वचना बिकॉज ऑफ द करप्शन, लॉट ऑफ करप्शन वीच इज हॅपनिंग. आनी ग्रीड हो तुमचो हें आसा, प्रायोरिटी आसा. गूड गवर्नन्स आनी डॅवलपमेंट हें तुमी फक्त भाशणांनी उलयतात. एट द ग्रावंड लेवल द सिच्युएशन इज डिफरंट. एन्ड एज वी ऑल नो पेडणे टू सत्तरी सगळ्या लोकांची ही चवत सुद्दा. आनी फुडें होच कारभार चालू उरतलो समजा हांच्यांनी आपलो एटिट्यूड चेंज करूंक ना जाल्यार. दुसरी गजाल जी आसा, गोवा इज अ स्मॉल स्टेट ऑफ 15 लाख पीपल. म्हणजे एकटो कोण तरी मिनिस्टर क्लेम करता आपूण 15 वरां काम करता, 16 वरां काम करता. तुमी कितलीं वरां काम करता तें इम्पॉर्टंट ना. तुमी 9 वरां काम करा बट लेट इट बी रिजल्ट ओरिएंटेड. न्ही आयसलँड म्हणून एक कंट्री जी आसा, इट इज फिगरींग इन वन ऑफ द हॅपियस्ट कंट्रीज ऑफ द वर्ल्ड. ताजें पॉप्युलेशन टोटल जें आसा तें 10 लाख आसा. सो गोवा इज अ स्मॉल स्टेट, 5 लाख चड पॉप्युलेशन. एन्ड एवरी सेक्शन ऑफ द पीपल वी हॅव टू फायट इट फॉर अवर फंडामेंटल रायट. दीस इज अ थिंग टू वरी अबावट. आनी हो जो हें जो आसा भोंगळ कारभार जो आसा वीज खात्याचो, विद्युत खात्याचो, इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाचो, तो परत लायनीर येवपा खातीर भितरलें करप्शन, वी अगेन रिइटरेट अवर डिमांड टू द चीफ मिनिस्टर. नाजाल्यार ताणें विकासाच्यो गजाली आनी बातां सगळ्या हाका वचून फंक्शनांनी तो जो मारता ताकाय तो मोरल अधिकार जो आसा तो ना. बिकॉज यू हॅव टू प्रोवायड ऑल दीज फेसिलिटीज एट द ग्राउंड लेवल. सो परत आमी रिक्वेस्ट करता की चीफ मिनिस्टर गोंयचो ताणें आमची मागणी जी ओरिजिनल जी आसा की एक इन्वेस्टिगेटीव टीम कमिटी जी आसा ती कॉन्स्टिट्यूट करची अंडर हायकोर्ट, रिटायर्ड हायकोर्ट जज. आणि सगळो कारभार जो असा, वी रायझिंग गोवन्स एज एन ऑर्गनायझेशन वी आर रेडी टू एक्सपोज. अँड इनफॅक्ट यु नो इफ द इन्व्हेस्टिगेशन कमिटी इज कॉन्स्टिट्युटेड वी वील कंप्लिटली कॉपरेट विथ दॅम. वी वील गीव दॅम द नेसेसरी डॉक्युमेंट्स. आणि हे रेशमा मॅथ्यूचे करप्शन निलेश काब्रालाच्या आशिर्वादान जे चलिल्ले जे आसा ते बेगिनातल्या बेगीन तांच्यांनी थांबवूंक जाय. आणि चायल्डी स्टेटमेंट जे आसा हो शैलेंद्र वेलिंगकर कोण इलिटरेट तो आणि किती जे आसा हे न उलयता अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय तांच्यांनी शुअर आमकां हे करचें हाज्या बद्दल. हाजेर ताणें चड फोकस करचो. आणि ही शूड गो इन टू द डेप्थ ऑफ द करप्शन वीच इज बींग डन अंडर हीज नोज ऑर थ्रू हीज ब्लेसिंग्स बाय गोवा चीफ इलेक्ट्रिकल इंजिनियर रेशमा मॅथ्यू जिची एक कंपनी पुजा इंडस्ट्रीज आसा. तातूंत भितर हाणें लक्ष दिवचें पॉवर मिनिस्टरान आणि मुख्यमंत्र्यांनी बेगिनातल्या बेगीन इन्व्हेस्टिगेटीव कमिटी हे करून ह्या सगळ्या प्रकरणाचा पर्दाफाश करचो बिकॉज इट इज अफेक्टिंग वी गोवन्स एट लार्ज.